पॅन इंडिया कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड गुरगाव हरियाणा या कंपनीकडून गेल्या 2 महिन्याचा पगार न दिल्याची तक्रार जिल्ह्यातील स्कॅनिंग कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. बुलढाणा चिखली यासह लोणार सिंदखेडराजा दळवराजा येथील स्कॅनिंग कर्मचारी पॅन इंडिया कन्सल्टंट या कंपनीमार्फत तहसील कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालयात गेल्या 11 महिन्यांपासून स्कॅनिंगचे काम करत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याचं तक्रारकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तर कामाचा मोबदला मिळवून देण्याची मागणीही कुलदीप कल्याणकर, दीपक गुजर, दीक्षा राऊत, वर्षा मोरे, सचिन इंगळे, सुमित जाधव, सचिन मानकर आदींनी केली आहे. पासून बुलढाणा चिखली सिंदखेड राजा लोणार देऊळगाव राजा 5 तालुक्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार स्कॅनिंगचे जुन्या अभिलेखाचे काम सुरू आहे. तर ऑपरेटर लोक जे आहेत जे स्कॅनिंग करतायत त्यांचे तब्बल 3 महिन्यांचं पेमेंट बाकी असून कंपनीने ज्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्या कंपनीने 3 महिन्यापासून कुठल्याही ऑपरेटरला अजून 1 रुपयाही पगार दिलेला नाही. पगार न मिळाल्याने सर्व मुलांनी काम बंद केले असल्यामुळे आता स्कॅनिंगचे काम आणि तसेच बुलढाणा तहसीलमध्ये क्वालिटी चेकिंगचे काम चालू आहे ते सुद्धा ठप्प झालेलं आहे. यामुळे 3 महिन्यापासून कुठेही काम नाही आहे, पेमेंट नाही आहे आणि आता मुलांनी काम बंद केल्यामुळे कंपनी संबंधित मुलांना कामावरून कमी करण्याची धमकी देत आहे. करिता आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन काळेसाहेबांना निवेदन सादर केलेलं आहे.